नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या मंडळी. चार बायका एकत्र आल्या तर काय होऊ शकतं सांगा? एकतर भांडण, नाहीतर गप्पा. आणि जेव्हा ह्या बायका एकत्र येतात ना, तेव्हा गप्पा फार ऐकण्यासारख्या असतात. परवा दिवशी मी गप्पा ऐकत होतो आपल्या चोरून चोरून. दोन बायका एकमेकींशी अशा गप्पा मारत होत्या, अय ग साठेवाईनी, तुमचे मिस्टर फार बदललेत ना हल्ली. म्हणजे हेअरस्टाईल त्यांनी बदललेली आहे, खूप बदल झाला त्यांच्यामध्ये. कपडेही फार वेगळे घालतात, खूपच बदल झाला त्यांच्यामध्ये. घड्याळ पण वेगळं घालतात, खूप बदल झाला आहे. कसं काय हो, तुम्ही नीट नाही बघितलं काय? मी मिस्टरच बदललेत म्हणाली. काय बायकांमध्ये गप्पा होतील ना, आपण सांगू नाही शकत. खरेदी हा एक फार त्यांच्या गप्पांचा विषय असतो. आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी त्यांच्या मिस्टरांसाठी टाय आणला, टाय गिफ्ट द्यायला वाढदिवसाचा म्हणून. ते खूप खुश झाले, आई शपथ माझ्यासाठी टाय आणलास तू? हो म्हणे, 200 रुपयाचा आणलाय. किती प्रेम आहे ग तुझं माझ्यावरती, पण 200 रुपये तू घालवलेस. अहो काय 200 रुपये, 7000 पैठणीवर तू फ्री होता म्हणून तुमच्यासाठी आणला म्हणाला. बायका एकत्र आल्या ना मंडळी, की काय गंमत होऊ शकते, काय धमाल होऊ शकते, हे सगळं आज आपण आमच्या कॅफेमध्ये सुद्धा अनुभवणार आहोत. कारण बायकांची स्वतःची अशी एक मेहफिल असते, त्याला आपण म्हणतो किटी पार्टी. आणि हीच ही किटी पार्टी आज आमच्या कॅफेमध्ये होणार आहे. मी सुरुवात करणार आहे एका अशा अभिनेत्रीपासून जिच्या अभिनयाचे तर आपण सगळेजण फॅन आहोत. जिनं आपल्या नृत्यावरती सगळ्या महाराष्ट्राला नाचवलेलं आहे. खूप सुंदर दिसणारी, खूप सुंदर बोलणारी, जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आमंत्रित करूयात क्रांती रेडकरला. कोंबडा तुला किंवा कोंबडी फार आवडते म्हणून मी लाल रंगाचं असं हे काहीतरी घालून आलो की एक कोंबडा तुझ्या किती प्रेमात आहे हे तुला कळावं म्हणून खास विशेष काहीतरी करून आलो. क्रांती, या कॅफेमध्ये आतापर्यंत आम्हाला काही काम नव्हतं मिळालं, पण तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलंय की इकडे येऊन आज किटी पार्टी करायची. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की असंही आम्ही भेटत असतो, पण कामामुळे इतर वेळेस भेटता येत नाही. आणि आज आम्हाला हा इथे तुमचा कॅफे प्राप्त झालेला आहे, ही मोमेंट आम्हाला एन्जॉय करायला. त्यामुळे आज खूप किस्से आणि खूप गमती जमती घडणार आहेत. सो आय होप सगळे प्रिपेअर्ड आहेत त्यासाठी. क्रांती, तुझं मनापासून स्वागत. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत. थँक्यू. आता या मंचावरती आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला मी आमंत्रित करणार आहे. खरं तर त्या याआधी या कॅफेमध्ये येऊन गेलेल्या आहेत, आणि तुम्हाला मी त्यांची वेगळी ओळख पण त्यावेळेला सांगितली होती की अभिनेत्रीमधून आता त्या दिग्दर्शनाकडे वळलेल्या आहेत. पोर बाजार सारखा सिनेमा त्यांनी नुकताच दिग्दर्शित केला. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आमंत्रित करतो मनवा नाईकला. पोर बाजारच्या यशासाठी खूप मनापासून मी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि जो आपला सिनेमा ठरला होता तो कधी होणार आहे मग? आता मी प्लॅन करतेच आहे. ते सगळं लास्ट टाइम आपण केलं होतं ना असंच वगैरे, ते माझ्या सगळं लक्षात आहे. आणि लवकरच तू आणि मी एकत्र काम करूया. तू डिरेक्ट कर, मी काम करते. ओके, मी डिरेक्टर असल्यामुळे मीच ऍक्टर असतो, त्याच्यामुळे मी हिरो असणार आणि ही हिरोईन असणार. आय डोंट माइंड. मनवा, मनापासून स्वागत. पुन्हा एकदा तू आमच्या कॅफेत आली, असं वाटतंय? मला वाटतं जरी ह्या सगळ्या माझ्या सिनियर ॲक्ट्रेसेस आणि मैत्रिणी इथे आहेत, तरी दुसऱ्यांदा इथे आल्यामुळे मला एक सिनियॉरिटीचा फील आला आहे. त्यामुळे थोडंसं जास्ती कॉन्फिडंट वाटतंय. पण या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या खूप जवळच्या आहेत, खूप क्लोज फ्रेंड्स आहेत, आणि अनेकदा विविध पद्धतीने मला सांभाळलेल्या या सगळ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर इकडे येऊन पुन्हा एकदा मैत्री शेअर करताना मजा वाटते. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्यासोबत बस. जोरदार टाळ्या मनवासाठी. आणि आता एका अशा अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार. खरं तर या कॅफेच्या माध्यमातून मी सगळ्या मुलींवरती लाईन मारण्याचा प्रयत्न करतो, हे सगळ्यांना एव्हाना कळलेलं आहे. पण एक अशी अभिनेत्री आहे जिने पहिल्यांदा माझ्यावरती लाईन मारली. तुमच्या लक्षात आलंय का मी कोणाबद्दल बोलतोय? मी घाबरून स्वागत करतो क्षिती जोग यांचं. क्षितीला खरंच मनापासून मला प्रश्न विचारतो, फर्स्ट क्रश कोण होतं का तुझं, निलेश साबळे की ढोमे? ढोमे हा माझा क्रश नाहीये, मी त्याच्याशी लग्न केले तो माझा नवरा आहे. अच्छा. आणि माझं तो खूप प्रेम आहे. अच्छा. तुझ्यावरचं प्रेम वेगळं आहे, ते मी त्यालाही सांगितलंय. क्षितीचं मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो. हळूहळू सगळ्यांच्या हार्टबीट वाढायला लागलेले आहेत. आणखीन एक तुम्हाला धक्का मी देणार आहे, कारण आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. जवळजवळ हार्ट अटॅक आहे आज सगळ्या महाराष्ट्राला मी सांगतो. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो सोनाली खरे यांना.
तुम्ही व्यवस्थित आलात ना सोनाली, काही प्रॉब्लेम नाही ना? तू बघितलंस ना, करेक्ट आले की नाही? मला सांगून ठेवलं होतं पण मी विसरलो की सोनाली आल्या तर त्यांना व्यवस्थित रिसिव्ह करते ना, इथपर्यंत घेऊन ये. तू का नाही आलास? मी असं कुठेतरी ऐकलंय सोनाली की तू जेव्हा जेव्हा टाळण्याचा प्रयत्न करतेस किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी ट्राय करण्याचा प्रयत्न करते, बऱ्याच वेळेला तुझी धडपड होते, असं का? काय आहे ना, मला लहानपणी मी असं ऐकलं होतं किंवा राधा बऱ्याच जणी मला सांगितलं की पडे धडे तो नीट वाढे, त्यामुळे. पण धडपडूनच माणूस काहीतरी करू शकतो, नवीन काहीतरी निर्माण करू शकतो, हे तुम्ही पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करता की त्याच्यातून काहीतरी नवीन होईल म्हणून तुम्ही धडपडत असता. याच्यासाठी खरंच तुम्हाला मनापासून शुभेच्छा. हा जो तुम्ही उपक्रम सुरू केला महाराष्ट्रात त्यासाठी, पण या कॅफेत तुमचं मनापासून स्वागत आहे. कसं वाटतं आमच्या या कॅफेत येऊन? खूप छान वाटतंय. मी तुमचा कॅफे खूप दुरून बघितला होता. अच्छा. आणि मी खूप छान ऐकलं पण होतं तुमच्या कॅफेबद्दल. आणि आज इथे मी आली आहे, माझ्या काही खास मैत्रिणी आहेत, प्रोफेशनल मैत्रिणी पण आहेत, ज्यांच्याबरोबर मी इथे मजा करणार आहे, गप्पा मारणार आहे, आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारणार आहे. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. क्या बात आहे, आणि आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत. सोनालीचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला पण विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. थँक्यू सोनालीसाठी. तर आता सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत, पण आणखीन एक मैत्रीण राहिली आहे, त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. सगळ्यांच्या बरोबर बोलताना मी गोडगोड बोलतो सगळं, पण मला ना त्यांना आमंत्रित करताना थोडीशी त्यांची आदरयुक्त भीती वाटते, कारण सिरियलमध्ये त्या ज्या भूमिका साकारतात ना, त्याच्यामुळे ती खरं तर माझ्या मनात आदरयुक्त भीती निर्माण झालेली आहे. या मंचावरती मी स्वागत करतो हर्षदाताई खानविलकर यांचं. मी आता येता येता म्हणालो की खरंच मला एक आदरयुक्त भीती वाटते, अर्थात. पण ते तसं नाही आहे, मला सगळ्या महाराष्ट्राला सांगायचंय की पडद्यावरती त्या जशा दिसतात, त्यांचा जसा दरारा आहे, तशा त्या या मैत्रिणींमध्ये नाही आहेत असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे माझा तसं आहेच दरारा. पण मी असं ऐकलं होतं की या कॅफेत येण्या अगोदर तुम्ही थोडस घाबरलेलं होतात. थोडस नाही, खूप घाबरले होते. पण मुळात ते चेहऱ्यावर आणायचं नाही असं माझ्या वडिलांनी मला शिकवलं, त्यामुळे हो मी खूप घाबरलेले आहे, पण ते माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही. हर्षदाताईंचं अतिशय मनापासून स्वागत. जोरदार टाळ्या. आणि मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. क्षितीपासून मी सुरुवात करणार आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या आता महिलांना आणि सगळ्या पुरुषांना पण हे जाणून घ्यायचंय, या सगळ्या मैत्रिणींचं एकमेकींशी काय नातं आहे? मैत्रीचं नातं आहे एक. मनवा आणि क्रांती माझ्या कॉलेजमध्ये होत्या. अच्छा. सो हा, त्यामुळे आम्ही तेव्हापासूनच्या मैत्रिणी आहोत. वा. मी काम हर्षदाताई ही बाय द वे ताई आहे, आणि ती बाय द वे ती सगळ्यांची ताई असते आणि ती सगळ्यांची मैत्रीण आहे. सोना पण मला वाटतं आपण खूप ऑफलेट अशा खूप चांगल्या मैत्रिणी झालो, रादर खूप नंतर, आत्ता एक 4-5 वर्ष झाली वेर आम्ही खरंच कनेक्ट झालो, ते पण थँक्स टू मनवा. सो अशा आम्ही सगळ्या बाय द वे फ्रेंड्स आहोत, पण खूप थिक फ्रेंड्स आहोत. पण मैत्रिणींमधले काही किस्से असतात, ते किस्से मला ऐकायचे आहेत खरं तर. आता क्षिती सोना पडते म्हणजे हे आता किस्सा नाहीये, म्हणजे आता हे काय असं असं म्हणजे आता तुम्हाला विचार सोनाबद्दल. हा, तुमच्याकडे येणार आता. ती धड पडते. काय म्हणजे पडते, धडपडते, कोसळते, सांडते. द बेस्ट पार्ट इज की ह्या सगळ्यांना, म्हणजे आता या चौघी इथे आहेत, तर माय रिलेशनशिप विथ देम एक डेकेड मागे जातं. मी ऑलमोस्ट प्रत्येकीला 10 वर्ष ओळख. मनवा सगळ्यात पहिली कदाचित, कारण आभाळमायामध्ये छोटीशी मनवा होती. माझ्यासाठी आभाळमाया खूप इम्पॉर्टंट शो होता, दॅट इज हाऊ आय नो मनवा. त्याच्यानंतर सोनाली जी खरे. कदाचित मैत्रीपेक्षा थोडं जास्त, म्हणजे मी तिला मैत्रीण मानत नाही, कारण मी तिला माझी मुलगी मानते, शी इज माय फॅमिली. क्रांती आणि मी ॲक्च्युली कधीच काम नाही केलं आहे, कधीच नाही, पण आम्ही खूप एकमेकांसोबत वावरलो आहे आणि खूप पर्सनल इंटरॅक्शन केलेलं आहे. क्षिती अगेन काम नाही केलेलं आहे आम्ही, पण देर इज समथिंग, काहीतरी आहे जे जिथे आम्ही भेटतो. समजा आता आज भेटलो आम्ही, आणि आता समजा 4 महिने भेटलो नाही, 6 महिने भेटलो नाही, तरीसुद्धा जेव्हा भेटतो तेव्हा इट्स लाईक की अरे काल पण नव्हतं का आपण भेटलो. सो माझ्यासाठी कसं होतं की ह्या मैत्रिणी तर आहेतच, पण कारण माझ्यापेक्षा वयाने या लहान आहेत, तेव्हा मला या सगळ्यांची खूप काळजी वाटते. हां, जगत माता आहे ती. हा, आणि जे माझं मेन काम आहे, यु नो, म्हणजे मी अभिनेत्री आहेच, पण माझं मेन काम आहे
सगळ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेरन्स ते माझं मेन प्रोफेशन आहे. बरं आता चला त्याच मी नात्यानं त्यांना एक छान प्रश्न विचारतो की आता मग या सगळ्यांच्या विषयी एक एक प्रश्न असा आहे की क्षितीमधली कुठली खटकणारी गोष्ट आणि एक तुम्ही सांगाल की ती बदलायला पाहिजे क्षितीनं आणि क्रांतीनं मनवानं आणि सोनालीनं. ऍक्च्युली ना खूप डिफिकल्ट आहे कारण त्या मला ज्या कारणांसाठी आवडतात तेच त्यांचे दोष आहेत. मला वाटतं क्षितीनं आता तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, हिने लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे. मनवा आय थिंक नाही, मला वाटतं तिचा आत्ता फोकस खूप करेक्ट आहे आणि त्याच्यातच राहिला पाहिजे. आय नेव्हर न्यू की मनवा ला डिरेक्टर व्हायचं आहे. जेव्हा ती अब्रॉड गेली होती शिकायला तर मी अर्धी शॉकमध्ये होती कारण एकतर ती परदेशी चालली होती आणि मला असं नेहमी वाटतं अरे बापरे आता मी जर नसेन जवळपास तर माझ्या मुलींचं काय होणार. त्या खूप इंडिपेंडेंट आहेत पण मला वाटतं की खूप करेक्ट आणि आय थिंक आणखीन अधिक फोकस त्याच्यामध्ये झाला पाहिजे. शी कॅन गो प्लेसेस आय फील. सोनाली आय फील शी इज अगेन बॅक टू द ग्रूव्ह. लग्न झालं, मुलगी झाली, आता शी इज बॅक टू वर्क. आय वॉन्ट की तिने खूप काम करावं, त्याच्यापेक्षा जास्त आय फील शी शुड जस्ट स्टे हॅपी. वा वा वा. या ग्रुपविषयी मला तुमचं मत विचारायचं आहे आणि यातल्या काही गमती जमतीच्या क्रांतीकडून आम्हाला ऐकायला आवडतील. स्टार्टिंग फ्रॉम क्षिती आणि मनवा, ह्या दोन मुली अशा ज्या डेफिनेटली जसे क्षिती म्हणाली माझ्या कॉलेज फ्रेंड्स आहेत. क्षिती मला एक वर्ष ज्युनियर आहे आणि त्यापेक्षा एक वर्ष ज्युनियर ही आहे मनवा. पण मनवाची बहीण मला सिनियर आहे. सो जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा शारेवा मनवाची बहीण तिने माझी खूप काळजी घेतली. म्हणजे आम्ही एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे मी बसस्टॉपवर उभी असली की तिची गाडी असायची किंवा कधी ती टॅक्सीनी जायची तर एनी टाईम तिने मला असं बघितलं बसस्टॉपवर मी उभी आहे की क्रांती कम ऑन इन असं करून मला ती ड्रॉप करायची घरपर्यंत. जेव्हा ही आली तेव्हा शारेवा पास आउट होत होती. अच्छा. सो माझ्यासाठी मनवा म्हणजे अरे देवा आता चला आपल्यावर जबाबदारी आली असा एक फील होता. सो जेव्हा मनवा आली तेव्हा मी तिला पहिला आमच्या एक पहिली भेट होती ती नाट्यवालेमध्ये नाव एनरोल करायला आलेली आणि मी लिहून घेत होते सगळ्यांची नावं. सो ती म्हणाली मनवा नाईक. म्हणलं आई तू शारिवाची बहीण आहेस? तर शी इज लाईक की हो. आणि आय थिंक त्या दिवसापासूनच एक वेगळं कनेक्शन माझं मनवाशी सुरू झालं जे खूप प्रोटेक्टिव्ह आहे मी मनवाच्या बाबतीत. आणि ओव्हरऑलच ॲज अ पर्सन मला ती अशी खूप तिला खूप जपावंसं वाटतं विच इज ऑलवेज इन सो मेनी इयर्स. क्षितीकडून खूप शिकण्यासारखं आहे. मी क्षितीकडून खूप शिकले. आम्ही एकत्र नाटक करायचो तर एक किस्सा मला आठवतो आहे जिथे शेवटी अरे देवा शेवटी गाणं होतं जे होतं वंदे मातरम आणि त्यासाठी आमची मैत्रीण होती जी गायिका होती तिला आम्ही घेतलेलं नाटकात की तू येऊन गायिका म्हणून घेतलेलं की तू येऊन गाणं म्हणायचं शेवटी. आणि नाटक ह्या लेवलला संपतं की आता शेवटचं क्षितीचं वाक्य होतं आता मला वाटतं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे निदान एका वंदे मातरमसाठी तरी. आणि ऑडियन्स जेन्युइनली अरे यार इतना बोल दिया तो उठावंच आणि स्टँडिंग ओवेशन आणि वंदे मातरम वंदे असं ह्या लेवलला सगळे. आता असं झालेलं आमच्या गायिकेचा घसा बसलेला आणि आय स्टील रिमेंबर की कोण गाणार आता आम्ही चौघी असं चालतोय मी क्षिती मनवा आणि ती गायिका आणि असे आम्ही चालतोय आणि ती असा तिचा लिटरली आवाज येत होता आणि क्षिती सुरूच झाली यार बापरे ही जाते म्हटलं असं करून जे मग आम्ही सुरू झालो ना सॉलिडच सुरू झालो सगळे जो सूर जो ताल जो तुमको आता गाव लेकिन गाव आणि ते जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना आय स्टील केप्ट इट अलाईव्ह इन मी कारण की द शो मस्ट गो ऑन. आणि त्या वर्षी आम्हाला बक्षीस मिळालेलं त्या एकांकिकेसाठी. वा वा. नमस्कार 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 नमस्कार. तुमचं सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे आमच्या थुकटवाडीमध्ये. कसं आहे सर मॅडम? मी ना इथं सरपंच आहे त्याच्यामुळे कसं येण्याला पाहुणे सगळ्यांचं स्वागत करणं जबाबदारी माझी आहे. खरं सांगू तुम्हाला आज ना शब्द सुचून नाही राहिले मला. म्हणजे काय बोलू आणि काय नाही असं झालं आहे मला. म्हणजे मला समजलं मॅडम 3 दिवसापूर्वी का ह्या सगळ्या महिला मंडळी इथे येणार आहे तर मी 3,000-3,000 रुपये एक्स्ट्रा देऊन बायकोला माहेरी पाठवून दिले म्हणजे 4 दिवस म्हणजे नंतर म्हटलं नको गणपत तर असं द्या काय हरकत नाही. तर आज
असा सगळ्या सौंदर्य पर्याच आपण म्हणू शकतो त्यांना आज आपल्या थुकरडवाडीमध्ये आलेले आहे. आज परमभाग्याचा दिवस आहे आपल्या थुकरडवाडीचा. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो, आमंत्रित करतो मी या ठिकाणी अखिल भारतीय कुक्कुट पालन संघटनेच्या अध्यक्ष क्रांती रेडकर. जनरली कसा शब्द प्रयोग असतो बघा, आपल्याकडे आपल्याकडे म्हणतो आपण मुलगी झाली प्रगती झाली है ना, पण जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा यांचे वडील म्हटले असतील का मुलगी झाली क्रांती झाली. असं एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. 17 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या क्रांती रेडकर, म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्यांनी जाऊन एक प्रकारची क्रांतीच त्यांच्या घरात घडवलेली आहे. त्यांच्या आजोबाला जसं त्यांचा जन्म झाला तेव्हा क्रांती झाली क्रांती झाली क्रांती झाली हा आवाज त्यांच्या घरात न राहता जू मधल्या त्या मनोज कुमारनं ऐकला आणि लगेच त्यांनी क्रांती पिक्चर काढला. म्हणजे बघा कसं असतं, म्हणजे एक एक असामान्य व्यक्तिमत्व आणि सामान्य व्यक्तिमत्व कसा फरक असतो तुम्हाला सांगतो मॅडम मी. म्हणजे पहा, एखाद्या सामान्य माणसाच्या बाईच्या हातात समजा जर कोंबडी सापडली तर ती बाई काय करेल, हा या कोंबडीचा रस्सा करेल, कोंबडी वडे करेल, फार सुग्रण असेल तर ते चिकन लॉलीपॉप करेल. पण या बाईनं कोंबडीच्या भरोशावर अख्खं करिअर बनवलं. पण काय असतं मॅडम, तुमच्यासारख्या सेलिब्रिटीमुळे ना आमच्या गावामध्ये पण काही जरा प्रॉब्लेम होऊन जातात. काय प्रॉब्लेम झाले एवढं चांगलं सेलिब्रिटीमुळे? म्हणजे प्रॉब्लेम झाले तुम्ही राग मानू नका, पण आमच्या गावात पण प्रॉब्लेम. यांचं जे गाणं आहे ना कोंबडी पडायची तंगडी धरून, ते याच्यावर प्रेरित होऊन आमच्या ग्रामपंचायततर्फे आम्ही हे कोंबडी पळवण्याची स्पर्धा लावली होती. मग काय गेल्या ना कोंबड्या पळून सगळ्या, मग काय संपलं तिकडे. म्हणजे तुम्ही जे म्हणजे कोंबडीवर गाणं केलं ना तर आमच्या गावातले बदक तितर बटेर घुबर सगळे नाराज झाले. ते तर म्हणत असं का आमच्यावर पण एखादं गाणं करा. म्हणजे माझ्याकडे बोल आहेत गाण्याचे, तुम्ही म्हणत असाल तर मी लगेच सांगतो. म्हणजे ते आहे ना गाणं, हा बदका बदका नाच रे तुझे पिले पाच रे, मी बनवलंय स्वतः गाणं आहे ऑलरेडी, ही कविता आहे. सांगता यार भरोसाच नाही राहिला पायरसीमुळे ना, तो प्रॉब्लेम झाला. गुणगुणता पण येत नाही कोणासमोर, जस्ट कोण जरी बनवलं असेल ना पटकन घेतलं असेल ना. तर असो लंडनच्या असून सुद्धा अजिबात लंडनच्या न दिसणाऱ्या क्रांती रेडकर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इथं आमंत्रित करतो अखिल भारतीय चिकन लॉलीपॉप संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. फोटो काढ रे. तर दुसरं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सोनाली खरे यांच्या रूपाने आज या ठिकाणी आलेलं आहे. आता यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे यांची अख्खी फॅमिली जी आहे, फॅमिलीतले इतर मेंबर जे आहेत ते आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर म्हणजे त्यांचे काका नाटककार सुरेश खरे, बंधू त्यांचे संगीतकार संदीप खरे, आणि एवढंच नाही तर हिंदीमध्ये पण त्यांचे नातेवाईक आहेत संगीतकार विशाल शेखरे, उत्तम चरित्र अभिनेता अनुपम खरे, प्रसिद्ध गायक कैलास खरे. अहो ते अनुपम खरे नाहीये, ते अनुपम खेर आहे. म्हणजे नुसतं काना मात्रा बदलले तर रक्ताचे नाते बदलतात काय? आणि विशेष म्हणजे त्यांचे सावत्र भावंड विजू खोटे आणि शोभा खोटे, हे खरे ते खोटे असं. तर असं एक खरं खुरं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय देवा शपथ खरं सांगन खोटं सांगणार नाही संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. मॅडम खास तुमच्यासाठी केला बरं आज ड्रेस. ए फोटो काढा पटकन. आज खऱ्या अर्थानं तारीफ करायला पाहिजे ते आज आपल्या या कॅफेला म्हणा किंवा आपल्या या थुकराडवाडीला म्हणा ज्यांनी चार चांद लावलेले आहेत. असं एक व्यक्तिमत्व हर्षदादाई खानविलकर यांच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे. यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे असं एक कम्प्लीट फूड प्रोसेसर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. फूड प्रोसेसर व्यक्तिमत्व म्हणजे सांगतो संदर्भासहित अर्थ स्पष्ट करतो घाबरू नका. फूड प्रोसेसर मध्ये कसं राहतं की फूड प्रोसेसर मध्ये आपण ते कांदे पण कापू शकतो, ज्यूस पण करू शकतो, सलाड पण करू शकतो, कणिक पण मळू शकतो, असं व्हेरायटी आयटम असलेलं एक जे यंत्र असतं तसंच या मॅडमचं आहे. म्हणजे प्रोड्युसर म्हणू नका, डायरेक्टर म्हणू नका, कॉस्ट्युम डिझायनर म्हणू नका, आणि एवढंच नाही तर एक छंद म्हणून म्हणा किंवा पोटापाण्यासाठी म्हणा ते अभिनय पण करतात. तर अशा अमृता खानविलकर यांच्या छोट्या भगिनी हर्षदा खानविलकर या ठिकाणी आलेल्या आहेत. तर असो लहानपणी बाईच्या अंगावर सासूची जबाबदारी करण्याच्या भूमिका पडल्या. खरोखर मोठं व्यक्तिमत्व आहे, लोकांच्या पोटापाण्याची उदरनिर्वाहाची आणि मोबाईलची बिलं चुकवण्याची जबाबदारी त्या पार पडतात. काय लिहिता तुम्ही असं काय काय तरी लिहून आणलं? अरे काय तुम्हाला माहिती नाही आहे
अरे आमच्याकडे फुल नॉलेज आहे ना, आम्ही कधी खोटं बोलत नाही. ह्या मॅडमचं मोठेपणा इतका मोठेपणा आहे का, एखाद्या कलाकारांना त्यांना सांगितलं का मॅडम आमच्याकडे काम नाही, तर ह्या स्वतःच्या पैशानं प्रोड्युसरला फोन करून डायरेक्टरला फोन करून त्याला त्रास देतात. नुसतं सांगत नाही का याला काम दे, त्याला काम न मिळेपर्यंत त्याच्यातील इतका फोनचा फॉलोअप करतात, अशा मॅडम आहे. आणि तू काय सांगून राहिला राजा, तू स्वतः जिवंत उदाहरण पाहा ना, तुला हे काम कशामुळे भेटलं, कोणामुळे भेटलं. असे ऐसान फरामोश पोरं आहे मॅडम, तुम्हाला सांगतो ना हे असं करा ना, बरोबर तुम्हाला माहिती नाही कोण तुम्हाला मदत करते काय करते काय नाही, असं बोलत जाऊ नका ना मध्ये मध्ये. किती प्रॉब्लेम होतो हा माझं, ते 150 रुपयाचं रिचार्जचं लक्षात आहे ना, 150 रुपये. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो, बिल दिया आहे दिल भी देंगे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. फोटो काढ फोटो. तर अत्यंत अबोल स्वभावाच्या, डायट कॉन्शियस, कुणालाही उलट उत्तर न देणाऱ्या आणि व्यायामावर प्रेम करणाऱ्या, तसंच भारत गणेशपुरीवर प्रेम करणाऱ्या, हे कोण लिहिले रे? नाही माझ्या अक्षरात लिहिले, पण हुबेहूब कॉपी केली माझ्या अक्षराची. यांच्याबद्दल मी काय सांगायचं, हे सकाळी लवकर उठून अंगणात सळा वगैरे घालून, रांगोळी वगैरे घालून, नवऱ्यासाठी स्वयंपाक करून, मगच हे आपल्या शूटिंगला बाहेर पडतात. तर असं गृहकर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व माझ्या ठिकाणी. काय काय गृहकर्तव्य दक्ष? पटकन म्हटलं की निघून जाते ना. ट्राय केलं तर असं एक व्यक्तिमत्व माझ्या ठिकाणी आलेलं आहे. मॅडम ते तुमच्या ते लेकरू नाही आलं फुबाई फू मध्ये काम करत, ते लेकरू? हा ते हबडी हबडी लेकरू नाही, त्यांचं मिस्टर आहे ते. एवढीशी आमच्याकडे खेड्यापाड्यामध्ये कसं लेकराला म्हणतात ना असं प्रेमानं, त्यांना बघितलं आम्ही फू बाय फू मध्ये. अरे बापरे बापरे, किती लोक म्हणजे त्यांना पंच फोडा, पण त्यांचं मानलं शेवटपर्यंत फोडला नाही त्यांनी, पण बघितलं आम्ही, नुकसान नाही होऊ दिलं त्यांनी, म्हणजे त्यांना म्हणायला लागलं. तर असं होत्या, तर त्यांचे मिस्टर आहे म्हणतात, आपण काय बोलणार आहे. तर तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय लेडी डॉन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. या मॅडम आणि आम्ही दोघी एकाच निंबस कंपनीच्या ऑडिशनला जात होतो आणि ती 7 बहिणींची एक सिरियल होती, आय थिंक झीचीच होती ती, इंद्रधनुष. आणि आम्ही दोघी, मी नाटकांमधून कामं करत होती आणि आम्ही ट्रेनमध्ये भेटलो, खारला त्यांचं ऑफिस होतं आणि आम्ही ट्रेनमध्ये आपल्या दोघी अशा अशा, तर चेहऱ्याला दोघींचाही मेकअप होता. तर एक असं ऑडिशन कमीपणा, या यू ऑडिशन मग आम्ही उतरलो. मग मला वाटलं ही तिसरीकडे जाईल, मी दुसरीकडे जाईन, कसलं काय, आम्ही एकमेकींच्या मागे पुढे मागे पुढे. मग ऑफिसला पोचलो, मग एक असतं ना की अरे देवा ही पण त्याच सिरियल एक वेगळी भीती. मग आम्ही एकमेकींकडे, मग वेटिंग एरियामध्ये आम्ही दोघी ऑल द बेस्ट. मग एक एक करून मीटिंगला गेलो. ती सिरियल काय मला मिळाली नाही, तुला मिळाली, हिलाही नाही मिळाली, पण आय थिंक ती सिरियल आमच्या भेटीची तो पहिला दिवस होता. सो ती एक मेमरी माझी सोनावच्या बाबतीत खूप आहे. आणि त्यानंतर तर फ्रेंडशिप ग्रू आणि वी स्टार्टेड मीटिंग अँड एव्हरीथिंग. एक ताई नावाचा फिनॉमिना आहे इंडस्ट्रीत आणि ती ही आहे, म्हणजे आपलं काही असलं हिच्याकडे जायचं असतं. आपल्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला की हिला सांगायचं असतं. मला माहितीये रात्री 2:30-3 वाजताही मी ह्या मुलीला फोन केला तर ही माझ्यासाठी असणार आहे, ही खात्री इटसेल्फ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते जे तिने अचीव्ह केलं इतक्या वर्षात, इट्स रिअली क्रेडिटेबल. मी चौघींबद्दल कॉमन 2-3 गोष्टी अशा सांगेन की प्रोफेशनली तुम्ही कुठे आहात, आपली आपण आत्ता काय काम करतोय, आपल्यात कॉम्पिटिशन काय आहे, ह्याचा कधीच कोणी विचार नाही केला. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीडचा 100% प्रूफ जर असेल तर ह्या 4 मैत्रिणी असतील. ॲक्च्युली असं म्हणता येईल की मी जेव्हा या जगात आले तेव्हा माझी एक आई होती आणि मी या इंडस्ट्रीमधल्या जगामध्ये जेव्हा आले तेव्हा माझी इंडस्ट्रीमधली आई ती आहे. सो दॅट वे आय हॅव 2 मदर्स. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, ती उत्तम ऍक्ट्रेस आहे, ती उत्तम गाते. आता गाणं ऐकायला पाहिजे.
बऱ्याच इव्हेंटच्या निमित्तानं किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुद्धा वेगवेगळ्या गावात गेलेलं असाल, तर असे काही प्रसंग तिकडे घडले, काही फॅन्स भेटले असे? कधी कधी असं होतं की स्वतःची गाडी आहे, कधी कधी स्वतःची गाडी नाही, कधी कधी ऑर्गनायझरची गाडी असते ज्यांनी आपल्याला ते पाठवतात बायजत बोलवायला. तर एके दिवशी काय झालं, गाडीच नव्हती आणि मला सकाळी शूटला परत पोहोचायचं होतं आणि मी रात्री चालवत होते गाडी, म्हणजे मी चालवत होते रात्री निघालेले, आणि ती एक ती निळी टॅक्सी असते म्हणजे कूल कॅब. माझे जे काका गाडी चालवते खूप म्हातारे होते, एकतर नाईट ड्रायव्हिंग, त्यात मला खूप भीती वाटते एकतर ते तसे चालवत होते. त्यानंतर एका पॉईंटला जवळपास टोल नाका क्रॉस करून मध्ये लोणावळ्याला येऊच झालेलं तोपर्यंत ते असे चालवत होते. त्यावेळेस मी त्याला सांगितलं, एक मिनिट काका गाडी साईड मे लगाव, हा सो जायंगे ना अभी. अभी नहीं सोने का, मुझे जाने का है. तो फिर कौन चलाएगा? सुपारी सा ड्रेस, चकचकी ड्रेस, सलवार कमीज, एक्सटेंशन, विग वगैरे सगळं लावून फुल ऑन मेकअप आणि कूल कॅब चालवत आले. वाशीच्या टोल नाक्याला जनरली काय असतं, ड्रायव्हर कडे बघत नसतात जनरली, अशी काही गाडी आली ते टोल नाक्यावाले असे बघतात की कोण आहे. त्यांना झोपलेला माणूस दिसला 30 रुपये, असं वाटलं असेल माणूस हा मात्र किती श्रीमंत की क्रांती रेडकर ड्रायव्हर. मी अरुण मलावडे वगैरे आम्ही एका कार्यक्रमाला होतो, तर एक माणूस जो होस्ट जो अँकर होता तो खूपच हे होता, रोज आपले ते आज आम्ही शाल आणि स्लीपर देऊन ऑर्गनायझरना विनंती आहे की त्यांनी त्वरित शाल आणि स्लीपर नेऊन स्लीपरच म्हणतो. आणि आज आपल्या इथे आपले प्रमुख पाहुणे विष्णू कोरगावकर आणि त्यांची पत्नी वर्षा उजगावकर. अरुण मला पडायचे बाकी होतो, अरे याचं कळलं कुठेतरी आवराव. आणि सुपाऱ्यांमध्ये दांडियाच्या सुपाऱ्या असतात, तिथे एक जज होती, जज ती जज जवळपास सीआयडी मधून आलेली ह्या लेवलची. इतपत करतात ते, पण ही जी होती ना नीट बघा ती कशी करत होती. अच्छा, तिच्याकडे एक तो पॅड होता लिहिल्याचा. ओके, म्युझिक. त्यात नाचणाऱ्याची अवस्था, नाचणाऱ्याची अवस्था तू ऐकलं नुकतं. क्षिती तुमच्याकडे यायचं, मगाशी आमच्या सरपंचांनी उल्लेख केला ज्यांचा, जे आमचे खूप चांगले मित्र आहेत हाबुडी म्हणजेच हेमंत ढोमे यांच्याशी तुमचा विवाह झालेला आहे आणि त्याबद्दल आता आम्हाला विनोद खूप झाले, पण थोडस जाणून घ्यायचं की हाबुडीची आणि तुमची खरंच पहिल्यांदा ओळख कशी झाली आणि कसं हे जमलं. पहिल्यांदा ओळख झाली म्हणजे त्याचं एक नाटक होतं जे मी बघायला गेले होते आणि त्याच्यात तो खूप चांगलं काम करायचा, नवागडी नवराज्य. मग आम्ही एक सावधान शुभमंगल नावाचं नाटक केलं, त्याच्यात एक तर मी त्याला खूप बुली करायचे आधी, म्हणजे मी त्याला कामाला लावायचे, सेट लाव, मार्किंग कर, लाईटचं बघ, माझी वाक्य घे, असे मी त्याला खूप कामाला. आणि तो खूप घाबरला होता मला सुरुवातीला, तेव्हा घाबरतोय असं म्हणून खूपच मोठं धाडस केलं त्यांनी. त्यांनी डायरेक्ट मला विचारलं की तू लग्न करशील का माझ्याशी. आणि तशी मी मुळातच हे म्हणजे लग्नाळू असतं माझी, गरीब बिचारी, स्वयंपाक करणे, घरगुती. आम्ही कधीही क्षितीकडे जेवायला गेलो तर ढोम्या सगळं जेवण बनवतो. उशिरा येते बाहेर आमच्या मध्ये बसते, बिचारा ढोम्या किचन मध्ये उभा असतो, तो शूटिंग असेल तर स्वयंपाक करून शूटिंग स्वयंपाक करते. निलेश उत्तम चिकन काहीही येत नाही तिला, शून्य. नाही, क्षितीकडे आम्ही जेवायला रेग्युलरली जातो, क्षिती छान जेवण बनवते. निलेश टू टेल यू द ट्रूथ, क्षिती अप्रतिम जेवण बनवते. आता बोलवणार नाही मला उद्यापासून घरी. पण ही इतकी छान किटी पार्टी चाललेली आहे, हे कसं झालं की आपल्याकडे वडे तळले की वास जातो ना शेजारी, लगेच तुमच्याकडे वडे केलेत का आज?
तसे आमच्या शेजारी एक या कॅफेच्या बाई राहतात, मुना म्हणतात त्यांना सगळे. जे आहेत त्या पहिल्यांदा या कॅफेमध्ये आज येत आहेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, नीलू. ओ हाय गाईज, हा एव्हरीबडी हिअर गाई ना, फिमेल इज देअर ना, सो या हाय शिट्टी, हाऊ आर यू? आई एम फाईन. ओके, इट्स ओके, ओके. या सो जेलस ना, या माय गॉड. हाय क्रांती, यू सी दॅट लेडी, दॅट फॅट फॅट लेडी, यु नो I don't care. She have an affair, okay? Nilesh is there now, that guy. Doctor? And you were having an affair with him, right? Yes, no. He's showing me the damn. Yes. Yes, from this way and that way. Yeah. My God, it's very nice earrings. Thank you, Mona. This is from Chor Bazaar? No. This is from Loha Bazaar. Loha Bazaar! Oh my God, I like your hair. Kharet? नाही माझे खोटे आहेत म्हणून म्हटलं. इट्स ओके. आता आपण मराठीत बोलायचं. माय गॉड, सो मिडल क्लास मराठी. माय गॉड, फोन करते ना हॉटेलमध्ये, तुम्हाला काय खायला हवे ते मला सांगा. ओके ओके. हॅलो हॅलो मॅगडी, या मॅगडी, काय हवे तुम्हाला खायला सांगा पटकन. खरंच येणार आहे, खरंच येणार आहे. आय लव्ह कॉफी. ओके कॉफी. या सिंग बर्गर. हा सिंग बर्गर. आय लव्ह अ मॅक चिकन बर्गर. मॅक चिकन. ओके. वन व्हेज बर्गर. वन व्हेज बर्गर. अँड यू? आय लव्ह यू. चिकन रॅप. चिकन रॅप. यू यातलं काय राहील ते मला द्या. हॅलो. हा पाच वडापाव सांगा. हा चला वडापाव येईपर्यंत आपण काहीतरी खेळूया. चला ए, एवढ्या मुली जमल्या, रॅम्प वॉक तर झालंच पाहिजे. हो या. मगाशी आमच्या सरपंचांनी बोलता बोलता त्यातल्या एका गोष्टीचा उल्लेख केला होता की हर्षदाताई या कुणासाठी कधीही म्हणजे मदत करण्यासाठी 24 तास उत्सुक असलेल्या स्त्री आहेत या इंडस्ट्रीमधल्या. ही जी एक भावना आहे, ही मॅम कशी काय तयार झाली? नाही, आय थिंक मला वाटतं हे माझ्या पेरेंट्सकडून येतं, आई बाबा माझे. कारण माझा पप्पा हा मित्रांचा मित्र होता, तर माझा अख्खा मित्र परिवार, माझा परिवार ही इंडस्ट्री आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की काही गोष्टी या माझ्या हातात असतात. म्हणजे सपोज ताई अमुकला तिकडे ना कास्टिंग चालू आहे, तर आपलं कोणी ओळखीचं आहे का? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कोणी ओळखीचं असेल तर एक फोन करणे मे कुछ भी नहीं जाता अपना. हर्षदाताई, मी असं पण ऐकलेलं की हर्षदाताईंना जर एखाद्याने सांगितलं की समजा शूटिंग कधी कधी रात्रभर चालतं आणि मला हर्षदाताई मला थोडी झोप लागते म्हणून मला पहाटे 4 ला उठवायचंय म्हणून त्या झोपतच नाहीत. खरं ही सवय ॲक्च्युली संजय जाधवनी लावलेली आहे, त्याला सकाळी उठता येत नाही आउटडोअरला वगैरे गेल्यावर. तर आय हॅव दिस हॅबिट, किती बजे उठ जागा नाही, 4 बजे ओके. ह्याच्यासाठी मी 3 वाजल्यापासून ते अलार्म लावलेले असतात. खूप मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि आमच्या कॅफेचा रूल आहे की कुणाला ना कुणाला तरी आम्ही सरप्राईज देत असतो, पण आज असं होणार की या
पाचही मैत्रिणींना एक सरप्राईज आम्ही देणार आहोत. एका अशा व्यक्तीला या मंचावरती आता मी आमंत्रित करणार आहे ज्यांना बघितल्यानंतर बऱ्याच आठवणी जागृत होतील. जोरदार टाळ्या दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता जी झी मराठीवरती गाजणारी मालिका आहे होणार सुन मी या घरची, या सिरियलचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर मंदार देवस्थळी आपल्या सोबत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मंदार सरांबद्दल तर प्रेक्षकांमध्ये थोडीशी उत्सुकता जागृत झाली असेल की मी सरप्राईज म्हणलो आणि मंदार देवस्थळी यांना दिग्दर्शकाला मी आणलेलं आहे तर का बाबा. तर मला सांगायला आवडेल की यातल्या जवळजवळ सगळ्याच जणींची सुरुवात ही मंदार सरांच्या पासूनच झालेली आहे. ऍक्च्युली जेव्हा अल्फा मराठी होतं म्हणजे पहिलं, त्यावेळेला आभाळ माया नावाची दैनंदिन मालिका ही अल्फा मराठीवरची पहिली दैनंदिन मालिका होती आणि तिथेच ह्या सगळ्यांची भेट झाली, म्हणजे हर्षदा, मनवा, सोनाली. तर खरंच ती एक फॅमिली होती. मग त्यावेळेला शूटिंग वगैरे सगळं असायचंच, पण सेटवरती आल्यानंतर हां आज काय, आज कोण, म्हणजे एकतर कोणाचं तरी गिराईक करायचं किंवा काय. खोजा हाऊस हे आमचं असं वाईट वागणूक जर कुठला दिग्दर्शक देऊ शकतो आणि त्याच्या साथीला तो एक कॅमेरामॅन संजय जाधव, म्हणजे मला असं सांगण्यात आलं होतं की तोही असणार आहे आज इकडे, पण तो नेमका मला आत्ता म्हणजे भेटला नाहीये. फॉर एक्झाम्पल एखादा छळवाद आम्हाला ऐकायला आवडेल, गोड छळवाद. मी एक इंजेक्शनचा किस्सा सांगणार. मी एक शो केला होता वादळवाट, त्याच्यात एक डॉक्टर असतं, कोणीतरी आजारी असतं, त्या डॉक्टरनी जाऊन इंजेक्शन द्यायचं असा सीन. आता मी जर हिरोईन कोणती ऍक्ट्रेस आहे तर ती गेली असं इंजेक्शन दिलं, ओके रिहर्सल झाली, ओके ओके नो प्रॉब्लेम, बरोबर टेक. तर ती गेली, तिने असं केलं आणि आता कट म्हणायची वाढ एकदा म्हणायला कट वन मोर, तर तिने काय झालं, नाही तू इंजेक्शन नाही दिलंस. म्हणजे मी दिलं सर, परत परत तिने विचारी निघलं, नाही दिलं सर, नाही नाही तू इंजेक्शन नाही दिलं. ती म्हणाली नाही काय चुकतंय, त्याच्या हा तिला म्हणाला तू टूच असा आवाज काढलेला नाही इंजेक्शन, कारण एक्सप्रेशन दिसत नाही मला, मला कळतच नाही कारण आपण दाखवू शकत नाही इंजेक्शन दिसलं पाहिजे. त्याच्यावरती हिरोईन जी ऍक्ट्रेस होती तिथे ती इतकी हुशार होती, तिने अगदीच मी मनावर घेतलं, दिग्दर्शकांनी सांगितलं करायचं, ती गेली. मी तर म्हणेन की आभाळ माया घडलं नसतं तर कदाचित मी कुठेतरी लग्न करून तीन चार मुलं वगैरे कुठेतरी, कारण आभाळ माया वॉज अ शो वेअर मंदार टॉट मी की हे सोपं नाही आहे, जे तुला वाटतंय ते सोपं नाही आहे, आणि हे आजपर्यंत माझ्या कामी येतं बिकॉज ऑफ आभाळ माया, बिकॉज ऑफ मंदार आय टूक ॲक्टिंग व्हेरी सिरियसली. क्रांती खूप छान आवाज काढते काही अभिनेत्रींचे, तर क्रांती जर एक झलक झाली आमच्यासाठी त्याची तर आम्हाला खूप मजा येईल. एकदा जोरदार टाळ्या क्रांतीसाठी. भाग्यश्री ओहो देखो तो हमारे हाथों की मेहंदी कैसे रची है. नाराज हो बात नहीं करोगे तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ कहें. चलो फिर भी हम कही देते हैं. I love what? अभी मूड नहीं है. ओहो क्या बात है. माधुरी दीक्षित फूलों की खुशबू से नहीं महेश देशमुख, ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका एक जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने, महज 100 रुपए की बैट जीतने के लिए उसकी भावनाओं को काट कूट कर रख दिया. लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जाने लगोगे ना, तुम अपने आप से नफरत करने लगोगे. एयरपोर्ट वरची अनाउंसमेंट कशी असते. यात्रियों से निवेदन है, टिंग टोंग, फ्लाइट क्रमांक AI 330 से प्रवास करने वाले सारी यात्रियों को निवेदन है कि वो द्वार क्रमांक 4 पर प्रस्थान करें. टिंग टोंग. यात्रियों से निवेदन है कि दिनेश गांधी जहां पर भी है वो त्वरित द्वार के पास पहुंच जाए. बसावसं वाटतं. लगेच बसावसं वाटतं. ओके
आता एसटी स्टँड फ्लॅट क्रमांक 3 वर सव्वीस 12 गाडी लागलेली. दिनेश गांधी कुठे? दिनेश गांधी कुठे? तोंडाची तंबाखू झाकून त्याने पटकत्रावरती सिग्नल येऊन बसायचं. दिनेश गांधी गाडी तुमच्यासाठी थांबणार नाही. दिनेश गांधी नावाचं कोण प्रवास असतील तर गाडी तुमच्यासाठी थांबणार नाहीये. कसे बसतील माणसं सांगा. क्रांतीचा एक सुंदर नृत्याविष्कार इथे झालाच पाहिजे आमच्या कॅफेमध्ये. आम्ही कॉलेजच्या उत्सवाला एक कावळा नाच नाचायचो. गाणं काही वाजवा नाच एवढा. कावळा नाच बर. गाणं वाजवा बाबा. कुणाच्या मनात काही प्रश्न आहेत का? मला मला या सगळ्या खूप आवडतात. घरी न्याल काय तुम्ही? मी या सगळ्यांसाठी एक छोटस गिफ्ट आणलं. मी देऊ शकतो का? छोटा पेरू आहे. म्हणजे तुमचं खूप प्रेम आहे म्हणून आणलं का? नाही नाही, हा खूप आंबट आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं. हा बोला. म्हणजे आता या पुरी बद्दल मी काय बोलणार. मी लहानपणापासून या पुरीला ओळखतो. तुम्ही ओळखलं नसेल मला म्हातारपणामुळे. कॉलेजमध्ये ते कॅन्टीन मध्ये जे मागच्या साईडला टपरी होती ना, त्या तुम्ही नाश्ता बिस्ता करत होत्या. तुमचं कॅन्टीन होतं का ते? हा माझे पैसे वगैरे राहिलेत का तेव्हाचे द्यायचे? तेवढ्यासाठीच मी आलो. 268 रुपये राहिले. पण निलेश तुला माहितीये का, एका भाजीत 12 पावांचा आमचा रेकॉर्ड आहे. 12 पावाचं पण आहे ते. कुणाला काय क्वेश्चन बाकी? हा मला मला मला. ओके वाह गुड ड्यूड मॅन. मला प्रश्न मस्त आहे ना. आजच घेतलं. हा प्रश्न प्रश्न ते नंतर. मला प्रश्न विचारायचा आहे की डबल शिल प्युअर कॉटन प्युअर कॉटन लेदर आहे. नाही नाही कॉटन लेदर आहे. हॅलो हॅलो ते प्रश्न प्रश्न विचारा. मला क्रांती रेडकर यांना विचारायचंय की मी हे केवढ्याला घेतलं असेल काहीतरी मग 2,500 रुपयाच. नाही नाही कमी जरा. 3,000 3,500 4 फिक्स फिक्स हो घ्या मग घ्या. मला मनवाला विचारायचे हे कितीला घेतलं असेल. मला द्यायचं नाही फक्त तर आज आमच्या कॅफेमध्ये किटी पार्टीच्या निमित्ताने या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि खूप मजा केली त्यांनी.